नमस्कार, प्रणितात रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण ओलवलेल्या गव्हापासून पौष्टिक रवा, त्याचबरोबर पौष्टिक असा मैदा म्हणजे पिठी, जी मल्टीपर्पज असते, आपण ती लाडूसाठी वापरतो, करंजा बनवण्यासाठी वापरतो, शंकरपाळी बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता। तर ही पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण याच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेत। तर यासाठी इथे मी 2 किलो गहू घेतलेले आहेत। हे गहू स्वच्छ गाळून घ्यायचे, निवडून घ्यायचे, त्यानंतर पाण्याने आपल्याला 2 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पाण्यामध्ये 1/2 तास भिजत घालायचे आहेत। तर आता तुम्ही बघू शकता 1/2 तास झालेला आहे। आता गव्हाची थोडीशी साल आपल्याला भिजलेली दिसते आहे वरवरची। आता गहू पाण्यातून काढून चाळणीमध्ये आपल्याला नितळ ठेवायचे आहे, यातील संपूर्ण पाणी निघालं पाहिजे। तर आता या गव्हातील संपूर्ण पाणी निथळलेलं आहे। तर आता आपण एक कॉटनचा कपडा घ्यायचा, त्यामध्ये हे गहू टाकायचे आहेत आणि यावर आपल्याला 1/2 चमचा मीठ लावायचं आहे या गव्हाला आणि 1 चमचा तेल। त्यामुळे काय होतं की गव्हाची साल पटकन निघते, म्हणजे पटकन वेगळी होते पिठामध्ये, जे लालसर गव्हाची सालीतले कण असतात तर ते राहत नाही। तर आता हे मी तेल घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपण या गव्हाला सोलून घेऊया हाताच्या साह्याने। आता आपल्याला या कापडाची या प्रकारे एक गाठोडी बांधून ठेवायची आहे आणि हे ओले गहू आपल्याला रात्रभर किंवा 7 ते 8 तास या प्रकारे बांधून ठेवायचे आहेत। तर गहू ओलसर असल्यामुळे वरची साल आणखी भिजते आणि ती दळल्यानंतर पटकन वेगळी होते। तर आता या प्रकारे आपण ही गाठोडी बांधून घेतलेली आहे। आता आपल्याला रात्रभर किंवा 6 ते 7 तास या प्रकारे ठेवायची आहे। आता त्यानंतर बघा, इथे बघू शकता सकाळी रात्रभर ही गाठोडी बांधून ठेवली होती, सकाळी बघा गहू थोडेसे फुललेले दिसत आहे, तुम्ही बघू शकता। तर आता 1/2 ते 1/2 तास आपल्याला हे गहू फॅनखाली सुकत ठेवायचे आहे। तर आपल्याला जर इथे मैदा म्हणजेच पिठी जास्त हवी असेल तर गहू थोडे जास्त वाळवून घ्यायचे आणि जर रवा जास्त हवा असेल तर थोडेसे ओलसर असतानाच ते दळून घ्यायचे आहेत। तर शेवयांचे पीठ या प्रकारेच गहू ओलवून बनवतात, तर त्यामध्ये आपल्याला रवा जास्त लागतो म्हणून आपल्याला थोडं ओलसर असतानाच गहू दळावे लागतात। आणि जर आपल्याला लाडूसाठी पिठी हवी असेल तर गहू थोडेसे वाळू द्यायचे, त्यानंतर दळायचे, म्हणजे पिठी जास्त पडते आणि रवा कमी पडतो। तर हे एक आपलं लक्षात असू द्यायचं। आता हे गहू मी गिरणीतून दळून आणलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर या प्रकारे आता हे आपलं पीठ इथं तयार आहे। तर आता हे तयार पीठ आपल्याला एका चाळणीच्या साह्याने, म्हणजे आपण नॉर्मल जी दररोजची चाळणी असते तिने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जो मोठा सालीचा कोंडा आहे तर तो वेगळा होईल आणि बाकी उरलेलं पीठ आपल्याला या प्रकारे एखाद्या भांड्याला कापड गुंडाळून गाळून घ्यायचं आहे। तर कापड या प्रकारे थोडंसं विरळ हवं, एकदमच जवळजवळ धाग्यांचं कापड असेल तर त्यामधून फारच बारीक पिठी पडेल आणि खूप वेळसुद्धा लागेल। तर या प्रकारे थोडंसं विरळ कापड घ्यायचं आणि पीठ टाकून चमच्याच्या साह्याने या प्रकारे पिठी खाली पडते, किंवा तुम्ही हाताने सुद्धा हे करू शकता या प्रकारे। तर बघा, या प्रकारे एवढी पिठी आपल्याला या 2 किलो गव्हापासून मिळालेली आहे। तर 1 किलोला साधारण आपल्याला 600 ग्रॅम पिठी मिळते आणि साधारण 1/2 ते 1/2 किलो आपल्याला इथे रवा मिळालेला आहे, त्याचबरोबर काही सालसुद्धा इथे या प्रकारे निघालेली आहे। तर आता हा रवा आपल्याला सुपड्याच्या साह्याने, म्हणजे आपलं जे सूप असतं तर त्याच्या साह्याने थोडासा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा असतो, म्हणजे ही जी वरची लालसर जी गव्हाची साल आहे तर ती वेगळी करून घ्यायची असते। तर त्यासाठी बघा, या प्रकारे सूपामध्ये हा रवा घ्यायचा आणि थोडंसं आपल्याला सूपाच्या साह्याने याला थोडंसं पाकडून घ्यायचं असतं आणि थोडंसं फुंकर मारून ही साल या प्रकारे थोडी वेगळी करून घ्यायची असते। तर थोडं सरावाने हे जमतं, परंतु अत्यंत पौष्टिक असा हा रवा आपल्याला मिळतो, थोडे कष्ट पडतात। तर बघा, तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण हा रवा इथे स्वच्छ करून घेऊ शकता, जेवढा जमेल तेवढा। तर
बघा हा आपला पांढरा शुभ्र रवा इथे तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता ह्या पौष्टिक मैद्यापासून आपण छान असे दळाचे लाडू म्हणजे पिठीचे लाडू बनवू शकता, त्याचबरोबर करंजांमध्ये सुद्धा सारणासाठी हे वापरू शकता आणि सांजोरीमध्ये गुळासोबत याचे सारण बनवू शकता। तर गुळाची सांजोरी या पौष्टिक रवा आणि मैद्याच्या साह्याने बनवलेली मी अपलोड केलेली आहे, चॅनल लोगोर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी बघू शकता। तर आपण जर विकतचा मैदा खात नसाल तर या पद्धतीने पौष्टिक मैदा घरच्या घरी नक्की बनवा आणि मैद्याच्या ठिकाणी या प्रकारे पौष्टिक घरगुती मैदा नक्की वापरा। त्याचबरोबर रव्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा तुम्ही हा घरगुती रवा त्या ठिकाणी वापरू शकता। तर या प्रकारे पौष्टिक रवा आणि मैदा या अक्षय तृतीयेला तुम्ही घरी नक्की बनवा आणि त्याचीच सांजोरी करंजी बनवा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। थँक्यू।